नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सा साहित्याची भाषा या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करत होतो त्यात व्यवहार भाषा शास्त्रभाषा आणि साहित्याची भाषा किंवा साहित्य भाषा यातला साम्यभेद किंवा फरक त्यातला त्यांचे त्याच त्या या भाषांचं स्वरूप काय असतं या किंवा त्याचे काही खास विशेष याविषयी चर्चा करत होतो तर आपण पुढे जी चर्चा करू ती आता साहित्य भाषेची आता साहित्य भाषा आणि व्यवहार भाषा जी आहे यामध्ये आपल्याला असं स्पष्ट काटेकोर सीमारेषा दाखवता येत नाही कारण साहित्य भाषा आणि व्यवहार भाषा यांची बऱ्याच वेळेला आपल्याला सरमिसळ झालेली जाणवते ते जवळ एकमेकीत असल्यावाणी आहेत म्हणून साहित्याची भाषा आणि व्यवहाराची भाषा यामध्ये फारसा फरक नसतो पण लिखित स्वरूपात आपले विचार मांडायचे असतात त्यामुळे ती थोडीशी सजवून खुलवून साहित्याची भाषेत सांगितलं जातं इथे शब्दांना जास्त महत्त्व द्यावं लागतं साहित्याच्या भाषेत भाषेचे म्हणून जे व्याकरणिक नियम आहेत त्याचं पालन आपल्याला करावं लागतं साहित्याच्या भाषेत शास्त्राच्या भाषेसारखा काटेकोरपणा नसतो बघा शास्त्रीय भाषा ही काटेकोर असते निसंदिग्ध असते आणि स्पष्ट असते साहित्याच्या भाषेत आपल्याला असा काटेकोरपणा पाळता येत नाही व्यवहारी भाषे इतकी शीतलता आणि गबाळेपणा नसतो व्यवहारी भाषा कशी पाहिजे तशी म्हणजे वाकवल तशी ती वाकते आपल्याला जशी तिला वाकवायची आहे म्हणजे बोलायचं आहे त्या पद्धतीने आपण ते बोलून घेतो तरीही इथं महत्वाचं म्हणजे आता व्यवहारी भाषा आणि साहित्याची भाषा ही ज म्हणजे एक सरमिसळ असते म्हणजे तुकारामांचा एक अभंग जेथे जातो तेथे तू माझं सांगती चालविसी हाती धरून या यात व्यवहारा व्यवहारी भाषेचीच जास्त पकड या ठिकाणी दिसते आणि गंमत अशी आहे की व्यवहारी भाषा पूर्णपणे टाळून तिला बाजूलाच सारून साहित्याची भाषा बनणं अशक्य आहे आपल्याला एखादी साहित्यकृती निर्वाण निर्माण करायची आहे तर तिला व्यवहारी भाषेचा आधार हा घ्यावाच लागतो सगळंच काव्यात होणार नाही एखादा माणूस बोलता बोलता आपण कधी कधी का पद्यमय काव्यात बोलू शकतो केवळ मौखिक लिखित गद्य काव्य अशी सहजासहजी छेदणारी भाषिक रूपे आपल्याला ग्रहित धरावी लागतात आपली, लागता आपली साहित्यिक भाषा या पद्धतीने जाते आता या साहित्यिक भाषेचं वैशिष्ट्य काय तर सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे या भाषेत संदर्भांना अतिशय महत्त्व असतं साहित्याच्या भाषेत संदर्भांना अतिशय महत्त्व असतं उदाहरण कथा कादंबरी नाटक कविता या हे जे आपण साहित्याचे प्रकार करतो तर ते आपल्याला त्या कलाकृती समजून घेताना संदर्भानं त्या घ्याव्या लागतात म्हणजे एखादं नाटक आहे तर त्या नाटकाचे शेवट किंवा सुरुवात वाचून ती साहित्यकृती आपल्याला समजत नाही कवितेच्या शेवटच्या चार ओळी वाचून ती कविता आपणा समजत नाही तर त्यासाठी ते आपल्याला संदर्भ माहीत असावे लागतात उदाहरणार्थ कणासारखी कविता त्या कणामध्ये जो जो मुलगा पावसाचं वातावरण पावसाळ्या दिवसा त्याच्या घरात पूर आलेला आहे आणि तो आपल्या शिक्षकांकडे जातो आणि त्यावेळेला शिक्षकांचा हात खिशाकडे जाताना तो म्हणतो पैसे नकोत मला सर फक्त पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा तर हे आपणास या ओळीचा अर्थ इथे संदर्भाने घ्यावा लागतो पाठीवरती हात ठेवणं म्हणजे फक्त त्याला आपल्या गुरुकडून आशीर्वादाची अपेक्षा आहे हे लक्षात घ्या तो अर्थ आपल्याला संदर्भानं पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा हे आपल्याला संदर्भानं तिथे समजून घ्यावं लागतं तर काव्यामध्ये विशेषतः कविते समजून घेताना कथा कादंबरीत आपल्याला संदर्भांचा आधार घ्यावा लागतो त्यानंतर साहित्याची भाषेत अनुभवाला महत्त्व असतं जो लिहिणारा लेखक आहे तो आपल्याला त्यानं जे अनुभव घेतले त्या अनुभवांना मांडत असतो त्या त्याचा तो आत्माविष्कार असतो आणि त्यामुळं तो अनुभव जो आहे तो ती त्याची ती भाषा काय करत असते जिवंत करत असते हा अनुभव अनन्यसाधारण असतो तो अनेक पदरी असतो म्हणजे त्या अनुभवात जा तो मांडत जातो लेखक आपले अनुभव मांडत जातो त्यासाठी त्याची जी म्हणून एक भाषा आहे तो ती वापरतो पण त्याच्यात ती भाषा वापरत असताना अनेक अर्थता साहित्याच्या भाषेचा अनेक अर्थता हे महत्वाचं लक्षण आहे ते अनेक अर्थता त्यामध्ये आपल्याला तिथं प्रकट दिसत असते कलावंताचे मन संवेदनशील असते म्हणून तो वापरित असलेली भाषा पण कशी असते संवेदनशील आणि आत्मपर असते त्या भाषेतनं त्याचा आत्मविष्कार आत्माविष्कार जो आहे तो तिथे होत असतो ती भाषा आणि त्याचं मन जे लेखक आहे त्याचं मन एकरूप झालेलं असतं कलावंताला मन प्रकट करण्यासाठी साहित्याच्या भाषेचा उपयोग होतो हे महत्त्वाचं आहे कलावंताला त्याचं मन प्रकट करायचं आहे त्याच्या मनात जे काही भावना विचार कल्पना आहेत त्याने जे अनुभव घेतलेला आहे ते मांडायचे आहेत ते सगळं म्हणजे त्याला आपलं मन मोकळ्या करण्यासाठी म भाषेचा उपयोग त्याला होत असतो लेखकाला आलेले अनुभव व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात तेव्हा त्याला स्वतःचीच एक भाषा तयार करावी लागते नवीन शब्द भाषेमध्ये त्यामुळेच येतात लेख प्रत्येक लेखक आपली एक नवीन भा शैली निर्माण करतो आणि त्याच्यात नवीन नवीन शब्द तो आपल्याला विशेषतः ग्रामीण साहित्य दलित साहित्य जे मराठीतलं आहे आदिवासी साहित्य त्यात आपल्याला असे असंख्य शब्द नवीन आपल्याला दिसतील तर ती तोच तयार करत असतो शब्द तयार करण्याची प्रवृत्ती खास साहित्यिकाची असते त्यामुळे भाषेचा शब्दसंग्रह वाढतो म्हणजे मराठीतली बा शब्दसंख्या किती आहे आता प्रश्न निर्माण होतो म्हणजे वा वाढ होत असते त्यामध्ये आपण कोश पाहतो शब्दकोश त्या शब्दकोशांमध्ये या शब्द मराठीतल्या शब्दांचे जे हे संदर्भ आहेत ते आपल्याला लक्षात येतील तर हा त्यामुळं न लेखक नवीन शब्द बनवतो आणि भाषेतही त्यामुळं या शब्दांची भर पडून त्यांची संख्या वाढते साहित्याची भाषा ही खास लेखकाची आणि एका व्यक्ती मनाची असते शास्त्राच्या भाषेत आपण काय पाहिलं शास्त्राच्या भाषेत मनाला स्थान नसतं व्यक्ती लेखक महत्वाचा नाही तिथं विषय महत्वाचा आहे साहित्याच्या भाषेत मनालाही स्थान असतं त्या त्या व्यक्ती मनाची ती भाषा असते म्हणून प्रत्येक लेखकाची भाषा वेगळी असते जरी असंख्य लेखक ग्रामीण साहित्य आपण म्हणतो ते ग्रामीण साहित्य लिहिणारे वि अनेक लेखक आहेत पण प्रत्येक लेखकाची भाषा ही वेगळी असते व्यवहारी भाषा ही समूह मनाची असते तशी साहित्याची भाषा ही मनाची असते हे तिचं वेगळे पण लक्षात घ्या आता इथे आपण साम्य भेदाचा विचार करू व्यवहार भाषा ही समूह मनाची असते हे लक्षात घ्या व्यवहार भाषा ही समूह मनाची असते साहित्याची भाषा ही व्यक्तिमनाची असते आणि शास्त्रीय भाषेत मनाला स्थान नसतं किती फरक आला लक्षात आला की नाही वेगवेगळे वेग, हेच साम्यभेद आपल्याला समजून घ्यायचे आहे कलावंत हा आपण काय म्हटलं संवेदनशील असतो आणि त्यामुळे त्याची त्या त्या भाषा आत्मपर इथं असते साहित्यात कलावंत हा सर्जनशील असल्यामुळे तो नवनिर्मिती करीत असतो त्यामुळे त्याच्या भाषेतील शब्द वाचकाला दुर्बोध वाटण्याची शक्यता असते सततच्या साहित्य वाचनाने वाचकही दुर्बोध भाषा जाणू शकतो म्हणजे काही वेळेला आता साहित्यिक आहे तो काही वेळेला नवीन शब्द बनवत असतो नवीन भाषा तयार करत असतो त्यामुळे काही वेळेला हे शब्द कृत्रिम वाटतील दुर्बोध वाटतील पण एक वाचक म्हणून ज्या वेळेला अशा लेखकांचं ग्रंथांचं कथा का, कादंबऱ्यांचं वाचन होतं त्यावेळेला मग वाचकाला पण ते शब्द सरावाचे होऊन जातात ते क्लिष्ट दुर्बोध त्याला वाटत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही बा साहित्याच्या भाषेवरची चर्चा ही अशीच चालू राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद